शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। स्थायी समिति की आज वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा बैठक संपन्न हुई, जिसमें एक ही विषय था, तांत्रिक सलाहकार की नियुक्ति। लेकिन तांत्रिक दिक्कतों के चलते और मनपा की आर्थिक स्थिति को देखते हुए इस विषय पर चर्चा न करते हुए प्रशासन को यह विषय लौटाया गया। आज के स्थायी समिति में किसी भी विकास कार्य पर वीडियो कॉन्फ्रेंसिंग में आए दिक्कतों के चलते चर्चा नहीं हो पाई और यह सभा जल्द ही खत्म की गई। स्थायी समिति की बैठक आज वीडियो कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून घेण्यात आली आणि केवळ एकमेव विषय आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीकरिता आला होता, तो म्हणजे तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती। आणि तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याच्या संदर्भाने जो विषय आला, त्यात सध्या नागपूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता, तसेच सर्व कामं स्थगित असल्यामुळे तांत्रिक सल्लागार नेमणूक करणं योग्य होणार नाही, त्यामुळे हा विषय प्रशासनाला परत करण्यात आला। दुसरं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज ही बैठक आयोजित करण्यात आली, प्रशासनाची तयारी जी आहे ती अपूर्ण होती। अनेक त्रुटी आजच्या ह्या बैठकीच्या निमित्तानं लक्षात आल्या। प्रशासनाचे जे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी उपस्थित होते, त्यांचा आवाज आमच्यापर्यंत येत नव्हता, आमचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नव्हता, आणि एकंदरीतच या तांत्रिक घोळामुळे या बैठकीचा जो कार्यकाळ आहे हा आम्हाला लवकरात लवकर संपुष्टात आणावा लागला। आणि अनेक विषयांवर, महत्त्वाच्या विषयांवर, शहराच्या अनेक विकासाच्या संदर्भात जी चर्चा करायची होती, त्याच्यात मग पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जे रस्त्यावर खड्डे पडले आहे, अनेक नागरिकांच्या घरात जे पाणी घुसून राहिलं तो विषय आहे, शहरातल्या पथदिव्यांचा विषय आहे, शहरातल्या विकास जे कामं थांबलेले आहेत त्याच्या संदर्भातला विषय असो की बाकी विषय असो, एकंदरीत सर्व विकास कामांच्या संदर्भात जो ज्या चर्चा करायच्या होत्या त्या चर्चा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या त्रुटीमुळे त्या होऊ शकल्या नाही। साथ ही पिंटू झलके द्वारा कहा गया कि एक तरफ प्रशासन की सभाएं शुरू है, लेकिन स्थायी समिति के बैठकों को मंजूरी नहीं दी गई, जिससे स्थायी समिति के सदस्य द्वारा नाराजगी जताई गई है।